वणी तालुक्यातील राजूर गावातील राजूर फाटापासून गावात जाणाऱ्या सर्व रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्या खड्ड्यात माती किंवा मुरुम टाकण्यात आले असूनही ते काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेला आहे। एकाच पावसाने पुन्हा पूर्वीसारखी अवस्था त्या रस्त्यांची झाली आहे। जिथे मोठे खड्डे तयार झाले आहेत त्या ठिकाणी पथदिवे बंद असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे। रस्त्यामुळे आणि रात्रीच्या वेळेला नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे। राजूर येथील वेकुलीच्या प्रशासनाचा दुर्लक्षितपणा आणि येथील अधिकारी यांची बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। आज तागायत जे मोठे खड्डे होते ते बुजवले का नाही, यामागचं गौड बंगाल काय आहे असा प्रश्न विचारला जात आहे। डागडुजीचं कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं केल्यामुळं नागरिकांची दिशाभूल होत आहे। त्यामुळं पावसाळ्यामध्ये नागरिकांना येथे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे। महत्त्वाचं म्हणजे या मार्गावर सर्व प्रकारचे मोठे वाहने चालतात, त्यामुळं वेकोलीचे कर्मचारी तसेच अधिकारी वर्गसुद्धा याच मार्गाने रदहारी करत असतो, तरीही अधिकारी निद्रा अवस्थेत आहेत, त्यामुळे हे रस्ते व्यवस्थित कधी होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे। सर्वांना मी सांगू इच्छितो की राजूरची ही दुर्दशा आज तुम्हाला पाहावाच भेटणार आहे। कारण की आज बघत आहोत आपण की ही जी गाडी येत आहे त्या गाडीला किती एवढ्या मोठ्या गाडीला किती मोठा त्रास होत आहे, बरोबर आहे। आज तुम्ही बघत आहात की हा जो कच्चा रस्ता आहे, हा कच्चा रस्ता दाखवा थोडंसं जरा, हा जो कच्चा रस्ता आहे यामधून जर एखादी जर गाडी स्लिप होईल तर त्या व्यक्तीला काय जीवघेणे खड्डे पडणार की नाही पडणार। म्हणून आज पाहतो आहे की आज WCLने फक्त थातूरमातूर कारवाई केलेली आहे, फक्त थातूरमातूर, म्हणजे हेच यालाच WCL असं म्हणतात का? म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की अशाच प्रकारे रस्ता हा राजूर फाट्यापासून तर पूर्ण गावापर्यंत गेलेला आहे, त्यामुळे याकडे संपूर्ण जबाबदारी ही कुणाची, जर हा प्रश्नाचं चिन्ह असेल ग्रामपंचायत की WCL, मग जीव गेला तर ग्रामपंचायत भरून देणार की WCL भरून देणार, हा प्रश्नार्थ चिन्ह तुमच्या समोर आहे मित्रांनो। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।